नाट्यमंदिर, मॉल्स, सिनेमागृह बंदच होण्यात आले आहेत. कसं पाहता या सर्व गोष्टीकडे तुम्ही नाट्यमंदिरामध्ये काम करता, कसं पाहता? ॲक्च्युअल कसं झालं, इथे नुकसान तर सगळ्याच गोष्टीतून झालेलं आहे. म्हणजे आर्टिस्टपासून पूर्ण बॅकस्टेज छोट्या माणूस आहे त्याचं नुकसान झालेलं आहे. परंतु हे पुढे काहीतरी खूप जास्त होण्यापेक्षा हे आत्ताच आपण जर कंट्रोल करण्यात आपल्याला यश आलं तर पुढे होणारं नुकसान हे खूप कमी असेल. म्हणून ही नाट्यगृह किंवा मॉल्स वगैरे बंद ठेवण्याचा निर्णय जो सी एम साहेबांनी घेतलेला आहे तो खूप योग्य रीतीने घेतलेला आहे. त्याचा जी आर अजून आलेला नाही आहे, पण जो जी आर येण्यासाठी पण त्यांना जे 2 दिवस लागणार आहेत ते द्यावे आपल्याला, त्यासाठी आपल्याला त्यांना कॉपरेट करावंच लागणार आहे. तिकीट तशी म्हणजे बुकिंग वाईज बघायला गेलं तर 35-40 हजार रुपयाची बुकिंग सगळीकडेच होती नॉर्मली. सॅटर्डे संडे असल्यामुळे लोकांची गर्दी असतेच त्या ठिकाणी. म्हणून पण आता ते सगळं आता थांबवल्यामुळे आम्हाला ते परत करावं लागते.